नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. भाजप विरोधी तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला वेग, चंद्रबाबू नायडू घेणार शरद पवारांची भेट. राज्यात स्वाईन फ्लूच्या प्रमाणामध्ये वाढ, काळजी घेण्याचे प्रशासनाचे निर्देश. 2019 निवडणुकीत श्रीराम तुम्हाला मतदान करायला येणार नाही, फारुख अब्दुल्ला यांची भाजपवर टीका. नरेंद्र मोदींच्या 15 लाखाच्या विधानाचा विपर्यास, सुधीर मुनगंटीवार यांचं प्रतिपादन. आणि कर्ज आणि नापिकीला कंटाळून 2 शेतकऱ्याची आत्महत्या, जळगाव जिल्ह्यातील घटना. आता पाहूया सविस्तर वृत्त. गेल्या काही दिवसापासून थंडावलेल्या भाजप विरोधी तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला पुन्हा एकदा वेग आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू गुरुवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीत तिसऱ्या आघाडी संदर्भात काही ठोस निर्णय घेणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपाला सत्तेच्या खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत तिसरी आघाडी स्थापन करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र या आघाडीचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे यावरून सुरू असलेल्या वादामुळे या आघाडीबाबत आतापर्यंत ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. तसेच मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मायावती यांच्या बसपाने काँग्रेसशी युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे तिसऱ्या आघाडीची चर्चा थंडावली होती. परंतु आता चंद्राबाबू यांच्या पुढाकारामुळे या चर्चेला पुन्हा वेग येऊ शकतो. या संदर्भात चंद्राबाबू यांनी शनिवारी मायावती यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे आता राहुल गांधी आणि शरद पवार चंद्राबाबू नायडू यांना कशा प्रकारे प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. राज्यात गेल्या 3 महिन्यापासून तब्बल स्वाईन फ्लूमुळे 302 जणांचा बळी गेलाय. या वर्षीच्या पहिल्या 7 महिन्यात स्वाईन फ्लूचं प्रमाण अत्यल्प होतं, पण गेल्या 3 महिन्यामध्ये विषाणूंचा पोषक वातावरण मिळाल्याने स्वाईन फ्लू वेगानं पसरत आहे. 302 जणांचा बळी गेला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा कमी असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. स्वाईन फ्लू टाळण्यासाठी लस उपलब्ध आहे. तापाची साथ सुरू झाल्यावर तत्काळ ही लस टोचून घेणं आवश्यक आहे. या लसीचा परिणाम होण्यासाठी 2 ते 3 आठवडे लागतात. या लसीमुळे स्वाईन फ्लूचा धोका 60 ते 70% कमी होतो. स्वाईन फ्लूची लागण होण्याआधीच ही लस टोचून घेणं आवश्यक आहे. स्वाईन फ्लूच्या पेशंटनी मास्क घालणं अत्यावश्यक आहे, किंवा कुठल्याही मेडिकल दुकानात मिळणारं मास्क तुम्ही वापरू शकाल. सर्जिकल मास्कही तुम्हाला या धोक्यापासून वाचवू शकतं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. अयोध्येतील राम मंदिरावरून सुरू असणाऱ्या वादात आता नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी देखील उडी घेतली आहे. 2019 निवडणुकीत श्रीराम तुम्हाला मतदान करायला येणार नाही असा टोला त्यांनी भाजपला लगावला. अब्दुल्ला यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की 2019 निवडणुकीत श्रीरामाच्या कृपेमुळे आपण निवडणूक जिंकू असे भाजपला वाटतंय. मात्र देव त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत करणार नाही, कारण निवडणुकीत जनता मतदान करणार आहे, देव किंवा अल्लाह नव्हे, अशी उपरोधिक टीका अब्दुल्ला यांनी केली आहे. राम मंदिर बाबरी मशिदीचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद खटल्याची नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी जानेवारी महिन्यापर्यंत पुढे ढकलली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण निर्मिती करण्यासाठी भाजपला या निकालाचा फायदा होऊ शकतो. मात्र खटल्याची सुनावणी लांबणीवर पडल्याने भाजपचा हिरमोड झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. नरेंद्र मोदींनी म्हटले होते की ब्लॅक मनी देशात परत आणला तर एवढा पैसा लोकांच्या खात्यात जाऊ शकतो. मात्र या गोष्टींचा विरोधकांनी वेगळा अर्थ काढत सर्वांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये देणार होतंय असा विपर्यास केल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. मात्र एकंदरीतच विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे हे सरकार म्हणजे जुमलेबाज सरकार असंच आहे असं म्हणण्याची वेळ आता मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर नागरिकांवरती आली आहे. काँग्रेसच्या नेत्यांना विस्मरण आहे. मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या सभेत काँग्रेस अध्यक्ष शिवराज सिंग यांच्या मुलाचं नाव पनामा घोटाळ्यात असल्याचं सांगतात आणि नंतर माफी मागतात. सोबतच वर्धा जिल्हा हा महात्मा गांधींची कर्मभूमी असून काँग्रेसला विसर्जित करण्याची महात्मा गांधींची इच्छा होती आणि ती आता जिल्ह्यात प्रत्यक्षात उतरवायची असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. सर्वात मोठी जबाबदारी यासाठी आहे की महात्मा गांधींच्या या पावन भूमी मध्ये
तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कार्यकर्ते म्हणून कर्म करत आहात, मग जबाबदारी पुढची राष्ट्रपित्याने तुमच्यावर टाकली आहे की पित्याचं तर पुत्रांनी ऐकलंच पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितलं होतं की काँग्रेस विसर्जित केली पाहिजे. आता तेवढी इच्छा तुम्हाला मुलांमध्ये पूर्ण करायची आहे. त्या राष्ट्रपित्याची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी ही तुमच्या माझ्यावर आहे की पुढच्या निवडणुकीत 4 विधानसभा महात्मा गांधीची इच्छा काँग्रेस विसर्जित करा, त्याला 4 आमदाराचे खांदे द्या आणि खासदाराचा पुढे घेऊन काँग्रेस विसर्जित करा. ही जबाबदारी आहे या जगामध्ये. आणि विस्मरण तर इतकं आहे, परवा मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी सांगितलं की मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांच्या मुलाचा संबंध पनामा या केस मध्ये आहे. आणि आज पुन्हा फुगासा दिला की म्हणून माझी चूक झाली, पनामा मध्ये फुगासा नाही, मी 3-3 राज्यात निवडणुकीला जातो, मी विसरून गेलो आणि मी चुकून बोललो, मुझे माफ कर दो रे, कितने बार माफी मांगोंगे मेरे भाई, और जनता कब तक माफ करेगी. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. कर्ज दुष्काळी परिस्थिती आणि सततच्या नापिकेला कंटाळून जळगाव जिल्ह्यातील 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यात पाचोरा तालुक्यातील लासलगाव येथील अर्जुन गणसिंग पाटील आणि पारोळा तालुक्यातील भाऊराम जयराम पाटील या 2 शेतकऱ्यांचा समावेश आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरती ही घटना घडल्याने परिसरावरती शोककळा पसरली आहे. पाचोरा तालुक्यातील लासगाव येथून अर्जुन गणसिंग पाटील या शेतकऱ्याने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर बँक आणि सोसायटीचे तसेच खासगी कर्ज असल्याने आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात होत आहे. पारोळा तालुक्यातील पळासखेडे सीम येथील शेतकऱ्याने बुधवारी अल्प पावसामुळे झालेली नापिकी आणि कर्जामुळे शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. भाऊराम पाटील यांच्याकडे 3 एकर शेती आहे. गेल्या 2 वर्षांपासून अल्प पावसामुळे नापिकी आणि कर्जबाजारी ते झाले होते. तसेच उसनवारीचे 56,000 मिळून त्यांच्यावर 1,15,000 कर्ज होते. या सगळ्या जाचाला कंटाळून त्यांनी बुधवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. पाणी वाया जाऊ नये आणि कुणी पाण्याची चोरी करू नये यासाठी कारंजा तालुक्यातील ठाणेगाव तलावात चक्क पाणी सोडण्याच्या यंत्रणेलाच कुलूप लावण्यात आलंय. हे कुलूप पाहून आपल्याला वाटेल की लघु सिंचन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे कुलूप लावलं असावं, मात्र वास्तविक पाहता येथे शेतकऱ्यांनी पाण्याच्या चिंतेपोटी हे कुलूप लावलंय. तलावाभोवताली शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी रात्रीला चुकून कोणी पाणी सोडू नये आणि पाणीही वाया जाऊ नये यासाठी येथील शेतकरी एकत्र आले आहेत. त्यांनी या पाणी सोडण्याच्या यंत्रणेला लोखंडी टिनपत्राचा कठडा तयार केला आहे. या कठड्याला कुलूप लावून पाणीच कुलूप बंद करण्यात आलं आहे. आपलं पाणी आपणच वाचवण्याचा हा येथील शेतकऱ्यांचा उपक्रम कृतीशील आहे आणि प्रशंसनीय सुद्धा, पण पाणी सोडणारी यंत्रणा आणि सिंचन विभागाच्या असंख्य तलावावर सिंचनादरम्यान पाणी वाया जात असल्याचे यातून शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. असे पाणीही चोरीला जाऊ शकते ही बाब चिंता वाढवणारी तर आहेच, शिवाय सिंचन विभागाला यात लक्ष घालायला भाग पाडणारी सुद्धा आहे. तलाव असून हा 40 वर्षापूर्वी तयार केलेला, आमच्याच विभागामार्फत तयार केलेला तलाव आहे. परंतु दुरुस्ती नसल्याकारणानं जवळपास 100 हेक्टर एवढं इरिगेशन या तलावावरचं अपेक्षित होतं, परंतु दुरुस्ती नसल्याकारणानं इथं म्हणाव तेवढं इरिगेशन आम्ही करू शकत नव्हतो. माग 2016-17 हे गाव जलयुक्त शिवारमध्ये आलं आणि त्यामार्फत आम्ही या तलावाचं दुरुस्ती केलं. त्या दुरुस्तीमध्ये खोलीकरण असेल, कॅनलची दुरुस्ती असेल, तर आम्ही जवळपास 4 किलोमीटर एवढं कॅनलचं खोलीकरण केलेलं आहे. 1200 मीटरपर्यंत आम्ही त्याचं लाईनिंग केलेलं आहे आणि जो काही लॉस होणारा होता, म्हणजे कॅनलमार्फत जे पाणी जाणारं होतं, तर ते लॉस आम्ही या दुरुस्ती केलेल्या कामामधून आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी शेतकरी आहेत, आता इथं आपण पाहू शकतो की आमच्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच पाण्यासाठी, म्हणजे पाणी चोरीचं वगैरे हे असे कार्यक्रम असतात, परंतु शेतकऱ्यांनी त्यांनी त्यांच्या कंट्रीब्युशनमधून इथे एक लॉक सिस्टीम बसवलेली आहे, जेणेकरून की या पाण्याचा कसल्याही प्रकारे गैरवापर किंवा गैर प्रकारे चोरी वगैरे होणार नाही याची दक्षता ते त्यांच्या लेवलवर घेत आहेत.
शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा। बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस। अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं। मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ, सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा, जीवन रक्षा। विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढील वृत्त। वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील यशवंत विद्यालयात कार्यरत शिक्षक मनोज रामटेके यांच्यावरती सोशल मीडियावरती तसेच एका वृत्तपत्रामध्ये मुलींना ब्लॅकमेल करून त्यांचा शारीरिक छळ करत असल्याचे वृत्त येतात, त्यांचे माजी विद्यार्थी त्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत। संबंधित शिक्षक हे प्रामाणिक असून त्यांचे गावच्या शाळेला गरज असल्याचे माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितलंय। वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाल्याने त्यांच्यावर कारवाई करावी असा सूर सगळीकडून उमटला होता। तसेच शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ निर्माण झाली होती। यांची दखल घेत शिक्षण विभागाकडून हिंगणघाट येथील शिक्षण विस्तार अधिकारी कोडापे आणि केंद्रप्रमुख प्रशांत हसकैर यांनी यासंबंधी चौकशी केली। विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जबान्या नोंदवून त्यांचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला होता। या सर्व प्रकारामुळे शिक्षण संस्थेद्वारे शिक्षक मनोज रामटेके यांची बदली केली जात होती। ही माहिती मिळताच नंदू वैद्य, माधव ढगे तसेच गावातील माजी विद्यार्थी निखिल कांबळे यांनी मुख्याध्यापिका जावरकर यांची भेट घेतली। शिक्षक मनोज रामटेके हे एक प्रामाणिक शिक्षक असून त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर हे आरोप लावले आहेत। मात्र त्यांची गावाला गरज आहे, तरी त्यांची बदली थांबवा असे निवेदन त्यांना देण्यात आले। यावेळी शेकडो माजी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। मी माधव ढगे, अल्लीपूर यशवंत हायस्कूलचा माजी विद्यार्थी आहे। आणि रामटेके सरांबद्दल जे इथे अफवा फैलाव गेली ती योग्य नाही आहे। आणि रामटेके सर हे प्रामाणिक आहे आणि व्यवस्थित शिकवतात, आणि त्यांच्या शिकवणीबद्दल योग्य ती माहिती ते विद्यार्थ्यांना पोहोचवतात। माझं नाव नंदू सुखदेव वैद्य आहे। माझी मुलगी इथं 5वीला शिकत आहे। तिच्याकडून मला असा कोणताही अधिक म्हणजे माहिती मिळाली नाही का रामटेके सर वाईट आहे बा म्हणून। विद्यार्थी या नात्याने मी रामटेके सरांवर झालेल्या तक्रारीविरोधात यशवंत शाळेत अल्लीपूर येथील ज्या मुख्याध्यापिका आहे त्यांच्याकडे आम्ही निवेदन सादर केलं आहे की रामटेके सरांविरोधात खोटी अफवा पेपरमार्फत आली आहे आणि सगळीकडे त्यांची बदनामी झाली आहे, तर याविषयी त्यांची चौकशी करण्यात यावी आणि ज्यांनी अशी खोटी बातमी दिली आहे त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी आणि रामटेके सरांची जी बदली चालू आहे प्रक्रिया ती थांबवण्यात यावी, कारण की अल्लीपूर यशवंत शाळे येथील अशा शिक्षकांची या शाळेला खूप गरज आहे आणि त्यामुळे त्यांची बदली थांबवण्यात यावी। शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा। मराठवाड्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून या परिस्थितीला देखील काम करण्याची संधी मानून मनापासून काम करावे असे आदेश विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी उस्मानाबाद येथील आढावा बैठकीत अधिकारी आणि कर्मचारी यांना दिले आहेत। यावेळी विविध विभागातील अधिकारी यांना भापकर यांनी मार्गदर्शन केले। दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन कितपत सज्ज आहे हे पाहण्यासाठी विभागीय आयुक्त भापकर यांनी उस्मानाबाद येथे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह लोकप्रतिनिधींची देखील आढावा बैठक घेतली। या बैठकीत बोलताना भापकर म्हणाले की शासनाच्या विविध योजना मोठ्या प्रमाणात आहेत आणि निधी देखील मोठ्या प्रमाणात आहे, मात्र शासनातील सुसूत्रता नसल्यामुळे या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही। दुष्काळी परिस्थितीमध्ये 8 महिन्यांचा कालावधी काम करण्यासाठी मिळणार असून या परिस्थितीला देखील संधी मानून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी काम करावे। कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गये करणार नाही अशा पद्धतीचे आदेशच त्यांनी दिले आहेत। लोकप्रतिनिधींच्या बैठकीमध्ये वेळेअभावी लोकप्रतिनिधींना बोलण्याची संधी न दिल्यामुळे त्यांच्यात नाराजी दिसत होती। शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद।
वाळवा तालुक्यातील येतवडे खुर्द येथील विजय पाटील यांनी आपल्या आईच्या निधनानंतर मरणोत्तर नेत्रदान आणि त्वचादान करून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. बहुधा त्वचादान करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी. येतवडे खुर्द येथील विजय बापूसो पाटील यांनी आपल्या आईच्या निधनानंतर मरणोत्तर नेत्रदान व त्वचादान केले आहे. त्यातून मानवतावादी विचारांच्या माध्यमातून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच मरणोत्तर त्वचादान करण्यात आले आहे. त्यांचे वडील बापूसो पाटील यांनी यापूर्वी देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. आईच्या मृत्यूनंतरही आईला कोणत्या ना कोणत्या रूपाने पाहता यावे यासाठी त्यांनी मरावे परी नेत्ररूपी जगावे या उक्तीप्रमाणे विजय पाटील यांनी आपल्या आईचे डोळे आणि त्वचा दान करण्याचा निर्णय घेऊन कुरळप येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि नेत्रचिकित्सक SD कोरे यांच्याशीच चर्चा केली. सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयामार्फत अनुराधा नेत्र रुग्णालय सांगली यांचे डॉक्टर भूषण चौक श्रीकांत लगडे आणि अभिजित देशमुख यांनी ऐतवडे खुर्द येथे येऊन प्रक्रिया करून डोळे ताब्यात घेतले तर प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ अविनाश पाटील आणि त्यांच्या टीमने येऊन निर्मला पाटील यांची त्वचा स्वच्छ निर्जंतुक करून ताब्यात घेतली आहे. यावेळी बोलताना डॉक्टर अविनाश पाटील म्हणाले, विजय यांनी हे मानवतावादी काम या तालुक्यात पहिल्यांदा केले आहे. दान करणारे कमी असल्याने अनेकांचे जीव जात आहेत, त्यासाठी मरणोत्तर अवयव दान करणे गरजेचे आहे. कुटुंबियाने घेतलेला जो हा निर्णय आहे हा ऐतिहासिक आहे आणि ऐतवडे खुर्द गावासाठी घालून देणारा हा एक इतिहास आहे. त्यांनी नेत्रदानाचं काम न करता स्किन डोनेशनचं काम त्यांनी केलेलं आहे आणि सांगली जिल्ह्यातलं स्किन डोनेशन हे पहिलं स्किन डोनेशन आहे. सुश्रुत हॉस्पिटल डॉक्टर अविनाश पाटील यांच्या माध्यमातून आता स्किन डोनेशन हे होत आहे आणि अशा प्रकारची मोहीम ही आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे राबवली जात आहे. पाटील साहेबांसारखी मंडळी लोक या गावामध्ये आहेत आणि त्यांनी नेत्रदानाची आणि ऑर्गन डोनेशनची स्कीम आणि मोहीम ही तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करीत आहे. त्यांचा मी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंके साहेब यांच्या वतीने मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. शालिनी प्लस साठी भगवान देवकर सांगली. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे साताऱ्यात आज धनगर समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहामध्ये उदयनराजे यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यावेळी धनगर आरक्षण चर्चा देखील त्यांच्यामध्ये झाली. यावेळी आरक्षणाला पाठिंबा असल्याचं उदयनराजे यांनी सांगून एकूणच आरक्षणाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. या भेटीदरम्यान धनगर आरक्षणावर चर्चा देखील झाली. यावेळी धनगर आरक्षणाला पाठिंबा असल्याचे उदयनराजे यांनी सांगून एकूणच आरक्षणाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्या चर्चेवेळी बोलताना उदयनराजे म्हणाले, आत्ताच सगळं आरक्षण रद्द करावं किंवा सगळ्यांना त्यांच्या संख्येप्रमाणे द्यावं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या प्रत्येक घटकांना आरक्षण मिळावं, फक्त मागासवर्गीयांनाच का, असा सवाल देखील यावेळी उदयनराजेंनी उपस्थित केला आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी कराड. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले. दरम्यान कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून निळवंडे धरणावरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पाणी सोडण्याच्या कारवाईत अडथळा येऊ नये यासाठी निळवंडे धरणावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जलसंपदा विभागातर्फे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून सुरुवातीला 6000 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यानंतर 4 तासांनी 2000 क्युसेक आणि पुन्हा 4 तासांनी 2 क्युसेक असा 10000 क्युसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात येईल. निळवंडे जलाशयातून 3.85 TMC पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांमधील विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला आहे. निळवंडे ते जायकवाडी धरणाचे अंतर 172 किलोमीटर आहे. त्यामुळे भंडारदरा आणि निळवंड्याचे पाणी जायकवाडीत पोहोचण्यासाठी 3 दिवसांचा अवधी लागेल. भंडारदरा आणि निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी 15 ऑक्टोबरला सुटायला हवे होते. मात्र काही दिवसांमध्ये आंदोलने, मोर्चे आणि न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळत जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केला. अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी प्रवरा नदीवरील अगस्ती सेतू पुलावर शेतकरी संघर्ष समितीतर्फे 3 दिवसांपासून सत्याग्रह आंदोलन सुरू होते. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मंत्रालयात 13 नोव्हेंबरला बैठक घेण्याचे ठरले आहे. त्यावर सर्वपक्षीयांनी एकमत करून तूर्त आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
आज पाणी सोडण्याच्या वेळी स्थानिकांचा रोष लक्षात घेता त्याचा सामना करण्यासाठी पोलीस यंत्रणेतर्फे राज्य राखीव दलाच्या तुकडीसह दंगा काबू पथक तैनात केले आहे. धरण क्षेत्रातील पाण्यावर लक्ष ठेवण्यासाठी बंदोबस्त तैनात करण्यासह दुपारनंतर आढावा सुरू झाला आहे. अकोले तालुका निळवंडे धरणापासून तर कळसपर्यंत जवळपास 170 पोलीस आणि एक SRP कंपनी आणि एक RCP प्लॅटून असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसं आता पूर्ण शांततेत पाणी सोडण्यात आलं आहे आणि कुठलाही प्रकारचा वाद राहिलेला नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आज सकाळी 9 निळवंडे धरणातून 6050 क्युसेक्सनी पाणी चा विसर्ग सुरू झालेला आहे. तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी उचित पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही राजकीय किंवा सामाजिक संघटनांनी या पाण्यास विरोध करायचं सोडून दिलं आहे. सर्व शांततेत पाणी आता खाली जायकवाडीला चालू आहे. नाही, जे अकोले तालुक्याचं जे हक्काचं जे पाणी आहे शेतकऱ्यांचं रोटेशनचं 1700 क्युसेक्सचं, तर ते त्या पाण्यासाठी कुठल्याही प्रकारची वीज खंडित केली जाणार नाही असं काल इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, संगमनेर. आई सावित्रीबाई फुले संघर्ष समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी वाटूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. जालना जिल्ह्यातील वाटूर येथे आई सावित्रीबाई फुले संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पुणे येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शाळेत राष्ट्रीय स्मारक लवकरात लवकर करण्यात यावे आणि भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागण्यांचे यावेळी निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने फुलेप्रेमी उपस्थित होते. यावेळी जालना ते जिंतूर हा रस्ता 1 तासभर बंद ठेवण्यात आला होता. जोरदार घोषणा यावेळी करण्यात आल्या. यावेळी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी असे निवेदनात नमूद करण्यात आले की येणाऱ्या 15 रोजी मुंबई येथे धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई येथे मोर्चात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. कल्याण जाधव महाराष्ट्र समन्वयक मधुकर झरेकर युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष यांच्यासह हजारोंच्या संख्येने फुलेप्रेमी यावेळी उपस्थित होते. आपल्यासोबत आहे युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रावजी शिंदे यांचा सुद्धा या सन्मानाला पाठिंबा दिलेला आहे. मी लक्ष्मण शिंदे, परतूर तालुका युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष. राजकीय पद माझं बाजूला आहे, पण मी बहुजन चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि ज्या लोकांनी बहुजनांसाठी कार्य केलं, स्वतःची हया घातली, आयुष्य घातलं, स्वतःची प्रॉपर्टी या देशासाठी आणि बहुजनासाठी ज्या लोकांनी खर्च केली, स्वतःचा उद्योग व्यापार महात्मा ज्योतिबा फुलेंनी बंद करून तो बहुजनांच्या कार्यासाठी लावला, त्या बहुजनांचे शक्तीस्थळं, बहुजनांच्या तरुणांची शक्तीस्थळं जर आज उद्ध्वस्त होत असतील, तर बहुजनांचा तरुण म्हणून, बहुजन चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे. मी, माझा परिवार आणि माझा पक्ष या बहुजन चळवळीसाठी आणि आई सावित्रीबाई फुलेंच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी मी माझ्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत या बहुजन चळवळीमध्ये कार्य करत राहील. जोपर्यंत बहुजनांच्या शक्तीस्थळाला राष्ट्रीय स्मारकांचा दर्जा देत नाही, तोपर्यंत आम्ही या समन्वयक समितीच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या सोबत आहोत अशी या ठिकाणी घोषणा करतो आणि या राज्य शासनाला सांगू इच्छितो की तुम्ही बहुजनांची शक्ती होऊन गेलेली महिला आहे, तर माझी ही सरकारला विनंती आहे, त्यांना 3000 कोटी पण याला राष्ट्रीय स्मारक तरी घोषित करण्यात यावं ही फुलेप्रेमीची विनंती आहे. आणि आपल्यासोबत आहे महाराष्ट्र सन्मायक समितीचे महाराष्ट्र सन्मायक कल्याणराव जाधव, सुवर्ण क्रांतिकारीचे भीम, जय शिवाय, जय ज्योती, जय क्रांती. आज वाटूर येथे झालेला रस्ता रोकोमध्ये जे 15 नोव्हेंबर रोजी होणारं आंदोलन आहे मंत्रालयावरचं आग्रह मुदल, या आंदोलनामध्ये कोणाच्याही जीवित आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान, कोणतीही वाईट घटना झाली तर आम्ही फुलेप्रेमी 0% जबाबदार राहणार नाही. तरी मला प्रश्नाला हे सांगायचं आहे, येणाऱ्या 15 तारखेला आपण या आंदोलनाची दखल घ्यावी. धन्यवाद. शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव, जालना. परभणी रेल्वे स्थानकावरती येणाऱ्या प्रवाशांना चढ्या दराने खाद्यपदार्थाची विक्री होत असल्याच्या निषेधार्थ मनसे आक्रमक झाली आहे. दरम्यान मनसेने प्रवाशांची जनजागृती करत संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.
परभणी जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे चालवण्यात येणाऱ्या कॅन्टीनमधून सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसार खाद्यपदार्थ, पाण्याची बाटली आणि इतर पदार्थांची कॅन्टीन चालक विक्री न करता प्रवाशांना चढ्या दराने विकत असल्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याचे निदर्शनात आले आहे. परभणी येथील मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रवास करून रेल्वेमधील काही खाद्यपदार्थ आणि पाणी बॉटलची रेल्वेतील फेरीवाले यांच्याकडून खरेदी केली. या सर्व घटनांची मोबाईलमध्ये चित्रीकरणही केले असून यात जादा दर घेत असल्याचे आढळून आले आहे. सरकारने ठरवून दिलेली किंमत पेक्षा जास्त दराने विक्री करून प्रवाशांची लूट होत असल्याचे निदर्शनास आले. रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती करत सदरील कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून कार्यवाही करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे करत प्रशासनाचा निषेधही करण्यात आला. यापुढे प्रवाशांची होणारी लूट थांबवावी, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला आहे. यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष शेख राज, शहराध्यक्ष सचिन पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुशीला चव्हाण, अनिल बुचाले, अर्जुन टाक, गुलाबराव रोडगे, गणेश नेवाळकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. पाच रुपयाचा चहा 10 रुपयाला विकताय, 15 रुपयाची पाण्याची बॉटल हे 20 रुपयाला विकताय, आणि 5 रुपयाचा चहा 10 रुपयाला विकताय, आणि दुसरी गोष्ट 17 रुपयाचा समोसा हे 25 रुपयाला देताय. 25 रुपयाचा जे वडा घेतो आपण त्यांच्याकडून ते 30 रुपयाला, आणि ह्यांच्याकडं जे टमॅटो सॉस वगैरे जे आहे जे काय आहे 40 रुपयाच्या. थांबा 2 मिनिट, तुम्ही एक केचप तुम्ही का दिलं नाही? बिल कुठे आहे? समोसा सोबत का? एक केचप का दिलं नाही तुम्ही समोसा सोबत? हे पॅकिंग आहे. ही बॉटल कुठे आहे? तुमच्या बॉटल घ्या इकडे. आज तपोवन गाडीमध्ये पेंट्री कार विरोधात आंदोलन करण्यात आले. हे पेंट्री कार्सवाले जे काही आहेत ते ज्यादा दराने म्हणजे सगळ्या गोष्टींचे भाव वाढवून देत प्रवाशांची लूटमार करत आहेत. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्यावर ट्रॅप लावला व त्या पद्धतीने त्यांच्याकडून पूर्णतः खरी हे बघितली, पडताळणी करून, तर त्यावेळेस निदर्शनात असे आलेले आहे की हे जी त्यांनी बिलं दिलेली आहेत पेंट्रीजवाल्यांनी, यांनी जर म्हणजे 17 रुपयाच्या समोसाचं बिल 30 रुपये दिले, 15 रुपयाच्या पाण्याच्या बॉटलचं बिल 20 रुपये दिलं, अशा पद्धतीने हे ग्राहकांना फसवत आहे. जर अशा जर ह्या पेंट्री कार्सवर ह्या कॅन्टीनवर कारवाई करण्यात नाही आली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यानंतर तपोवन गाडीला परभणी जिल्ह्याच्या बाहेर जाऊ देणार नाही, एवढा आम्ही आमच्या मनसेतर्फे इशारा देतो. शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी. दौंड तालुक्यातील कुरकुंब येथे बारामतीहून दौंडकडे जात असलेल्या एका टेम्पोने एका चिरडल्याची घटना समोर आली. या घटनेत मोहन धनवटे यांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेम्पो हा बारामतीच्या बाजूकडून दौंडच्या दिशेकडे जात होता. कुरकुंबच्या मुख्य चौकामधील महामार्गाच्या पुलाखाली असलेल्या जागेत छोट्या व्यावसायिकांच्या गाड्यावर वेगाने गेल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात बरेच नुकसान झाले आहे. यावेळी पुलाखाली उभा असलेला मोहन शंकर धनवटे याचा जागीच मृत्यू झाला आहे. रंजना मधुकर सोनवणे, हरिचंद्र गेनुभाऊ गुंजाळ हे दोघे जण जखमी झाले आहेत. टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने मुख्य चौकातील पुलाजवळ येताच पुलाच्या खाली असणाऱ्या हातगाड्यांवर जाऊन हा टेम्पो आदळला. पुलाखाली रोज अनधिकृत वाहने उभी केलेली असतात, त्यामुळे आज झालेल्या या अपघातात एकाला जीव गमवावा लागला असल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जाते. शालिनी प्लस साठी सुशांत जगताप, दौंड. वाळवा तालुक्यात ऊस आंदोलन चांगलेच पेटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे टायर फोडून आंदोलन केलं, त्यामुळे ऊस वाहतूकदारांमध्ये आंदोलनाची चांगलीच धास्ती बसली आहे. वाळवा तालुक्यात ऊस आंदोलन पेटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी बहे फुलावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी वाहनांचे टायर फोडून ऊस वाहतूक रोखून धरली. कारखानदारांनी पहिली उचल जाहीर न करताच गळीत हंगाम सुरू केला आहे. गेल्या हंगामातील FRP अधिक 200 रुपये दराचा प्रश्न भिजत पडला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. काही शेतकऱ्यांनी ऊस तोडी घेतल्या आहेत तर काही ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊस तोडी रोखून धरल्या आहेत. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जळगाव बस स्थानक परिसरामध्ये राज्य सरकारच्या विरोधामध्ये अभिनव आंदोलन करण्यात आलं. यावेळी नागरिकांनी गाजर आणि लॉलीपॉप वाटून सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. भाजप आणि शिवसेना युती सरकार राज्यातील 10 कोटी जनतेला आश्वासनांचे गाजर दाखवत फसवणूक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला आहे. या सरकारच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी, विद्यार्थी, महिला यांच्या असुरक्षितता तसेच कर्जमाफी, महागाई या सर्व गोष्टींमुळे या सरकारचा नाकर्तेपणा सिद्ध झाला असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. आज या ठिकाणी राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने गाजर दाखवा आंदोलन केलंय. महानगर जळगाव जिल्हा राष्ट्रीयच्या वतीने प्रामुख्याने गाजर दाखवा हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेलं आहे. गेले 4 वर्ष हे राज्य सरकार शेतकरी असेल, शेतमजूर असेल, विद्यार्थी असेल, महिला असेल यांच्या असुरक्षितता, कर्जमाफी, वीज दरवाढ, विजेचे बिल थकलेले आहेत, पिण्याचं पाणी मिळत नाही, पेट्रोल डिझेल महागाई झालेली आहे, या अन्य उपक्रमाकरता हे राज्य सरकार नाकर्तेपणा झालेलं आहे. राज्य सरकारचा या ठिकाणी जिल्हा राष्ट्रवादी महानगरच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि शेतकरी, सामान्य माणूस यांच्या पाठीशी राज्य सरकारने ठामपणे उभं राहावं आणि राज्य सरकारचा नाकर्तेपणा आज दिसून येत आहेत. कारण याचा धडा घेऊन येत्या वर्षभरात देखील न्याय द्यावा ही भूमिका राज्य सरकार निभावी. अन्यथा शेतकरी आज हवालदिल झालेला आहे, आधार त्याला मिळाला नाही, सामान्य माणूस उदासीन आहे, त्याच्याबद्दल कोणी आस्था दाखवत नाही, कर्जमाफीच्या संदर्भात देखील योग्य तो निर्णय होत नाही, विमा कंपन्या देखील त्याला लाभ देत नाही, केळीचा पिकाचं भरमसाठ नुकसान झालंय, अन्य घटक देखील नाखुश आहे, त्याला आधार म्हणून सरकारने काम करावं हा निषेध गाजर दाखवा आलो राष्ट्रवादीच्या वतीने आम्ही करतो. शालिनी प्लस साठी हेमंत पाटील, जळगाव. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्स वर. भाजप विरोधी तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला वेग, चंद्रबाबू नायडू घेणार शरद पवारांची भेट. राज्यात स्वाईन फ्लूच्या प्रमाणामध्ये वाढ, काळजी घेण्याचे प्रशासनाचे निर्देश. 2019 निवडणुकीत श्रीराम तुम्हाला मतदान करायला येणार नाही, फारुख अब्दुल्ला यांची भाजपवर टीका. नरेंद्र मोदींच्या 15 लाखाच्या विधानाचा विपर्यास, सुधीर मुनगंटीवार यांचं प्रतिपादन. आणि कर्ज आणि नापिकीला कंटाळून 2 शेतकऱ्यांची आत्महत्या, जळगाव जिल्ह्यातील घटना. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.